या बातमीचे प्रस्तुत करतायत SS Aquacare. आमच्याकडे एका वर्षाच्या वॉरंटी सह फक्त 5,999 रुपयात RO उपलब्ध. आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर दुरुस्ती केल्या जाईल. आमचा मोबाईल नंबर 7620559975. आमच्या शाखा वरुड मोर्शी वरुड तालुक्यातील झुंज तीर्थक्षेत्रावर झालेल्या दुर्घटनेमधील 11 पैकी 3 मृतदेह सापडले. 8 लोकांचा शोध युद्ध पातळीवरती सुरूच. अमरावती जिल्हा स्थानिक बचाव पथकचे रेस्क्यू कार्य सुरू. SDRF NDRFचे पथक सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी दाखल. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस अधीक्षक हरिबालाजी, खासदार रामदासजी तळस, माजी आमदार नरेशचंद्रजी ठाकरे, आमदार देवेंद्र भुयार, माजी कृषी मंत्री अनिलजी बोंडे घटनास्थळी दाखल. प्राप्त माहितीनुसार आज मंगळवारला वरुड तालुक्यातील झुंज तीर्थक्षेत्रावर वरुड तालुक्यातील गाळेगाव येथील एका दुःखद कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन काही नातेवाईकांनी नावमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली होती. झुंज तीर्थक्षेत्रावरती एका नावेमध्ये नाव चालकासह 13 जण नावमध्ये बसले आणि नाव पाण्यात फिरायला गेली. वर्धा नदीच्या पाण्याला वेग होता. अचानक नावेला हेलकावा आला आणि नाव पाण्यात उलटली आणि क्षणात सर्व काही संपलं. या नावेमध्ये असलेल्या 13 पैकी 2 युवकांनी पोहत आपले प्राण वाचवले आणि चिमुकल्या बाळासह 11 पुरुष महिला पाण्यात बुडाले. या 11 पुरुष महिलांपैकी 2 वर्षाच्या मुलीसह 1 महिला आणि 1 पुरुषाचा मृत्यूदेह सापडला. मात्र अद्यापही 8 लोकांचा मृत्यूदेह आढळून आलेला नाही. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली आहे. या 8 पैकी 1 नाव चालकाने त्या 2 वर्षाच्या चिमुकलीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र शेवटच्या क्षणी ते दोघेही पाण्यात बुडाले. प्राप्त माहितीनुसार नाव चालक नारायण मटरे हे नाव उलटताच 2 वर्षाच्या चिमुकलीला घेऊन पाण्यातून पोहत निघाले. परंतु अंतर अधिक असल्यानं ते शेवटच्या टोकावर येऊन पाण्यात बुडाले आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरुड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व बेनोडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शेगाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल प्रशासन व आमदार देवेंद्र भुयार आणि स्थानिक भुई समाजाचे मच्छीमार सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि शोध मोहीम या ठिकाणी सुरू झाली. या घटनेची माहिती जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून पंचक्रोशातील नागरिकांचा आणि कुटुंबातील नागरिकांचा या घटनास्थळी जनसमुदाय उमटला होता. नावमध्ये बसलेल्या 13 पुरुष महिलेपैकी 2 युवक पोहत बाहेर निघाले आणि 11 पुरुष महिला पाण्यात बुडाल्या. त्या 11 पैकी 2 वर्षाची चिमुकली व 1 महिला आणि 1 पुरुष अशा 3 जणांचा मृत्यूदेह शोध मोहिमेत आढळून आला. मात्र 8 जणांचा शोध अद्यापही लागला नाही. पाण्यात बुडालेल्या 11 पैकी 45 वर्षीय नावेकरी नारायण मटरे राहणार गाळेगाव, 28 वर्षीय किरण रे राहणार लोणी, 2 वर्षाची वंशिका शिवनकर राहणार तिवसाघाट असे 3 मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर उर्वरित 25 वर्षीय अश्विनी खंड राहणार तारासावंगा, 19 वर्षीय तृषाली वाघमारे राहणार गाळेगाव, 13 वर्षीय आदिती राहणार तारासावंगा जिल्हा नागपूर, 19 वर्षीय मोहिनी कारे राहणार तारासावंगा, 8 वर्षीय पियुष तुळशीदास राहणार गाळेगाव, 26 वर्षीय पूनम शिवणकर राहणार तिवसाघाट अशा 8 जणांचा शोध अद्यापही लागला नाही आहे. या घटनेत पाण्यात बुडालेल्या 8 जणांचा शोध सध्या झुंज तीर्थक्षेत्रावरती युद्ध पातळीवर सुरू आहे. अमरावती येथील स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून शोध कार्य सुरू झाले होते. शोध सुरू असताना मध्येच मुसळधार पाऊस आणि काही वेळासाठी शोध मोहीम थांबवण्यात आली. मात्र सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आणि यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस अधीक्षक हरिबालाजी या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबत महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली व 6 वाजताच्या दरम्यान NDRF व SDRFचे पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि युद्ध पातळीवरती ती सध्या आता उर्वरित 8 जणांचा शोध सुरू आहे अशी माहिती मिळते. यावेळी दोन्ही जिल्ह्याचे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या घटनास्थळी उपस्थित होते. पंचक्रोशातील नागरिकांनी सुद्धा घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. मात्र सध्या 11 पैकी 3 मृत्यूदेह मिळाले आहे. इतर 8 मृत्यूदेह शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. झुंज तीर्थक्षेत्रावरती युद्ध पातळीवरती शोध मोहीम आता सुरू आहे. आता मात्र उद्याला शोध मोहीममध्ये काय होणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याविषयी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यासाठी अमरावती टुडे न्यूजला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला टच करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून सुद्धा तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आमच्या 9766008421 या क्रमांकाच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट मिळवा. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. झुंजेची झालेली जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना झाली. बोटीमध्ये 13 लोक होते आणि त्यापैकी 3 लोकांचा मृत्यू झाला. एक छोटी बालिका होती. कडे 2 लोक बाहेर निघाले आणि बाकीचं अजून शोध कार्य चालू आहे. दिल्लीला असताना आमदार साहेबाचा फोन आला
अशी घटना झाली। मी सुद्धा या ठिकाणी पोहोचलो आहे, लगेच दिल्लीवरून या ठिकाणी आलो। पण या अशा घटना होत असताना जवळजवळ आता 20 दिवस झाले, अतिवृष्टी आहे आणि अतिवृष्टी असताना शासनाने सुद्धा नदीच्या ठिकाणी, बांधऱ्याच्या ठिकाणी, पर्यटन स्थळ जिथं आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला पाहिजे, तर संरक्षण केलं पाहिजे जेणेकरून अशा घटना होऊ नये। माझी शासनाला मागणी आहे की आपण या मृताला प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावी, जेणेकरून ही एक घटना आहे आणि पुन्हा घटना होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करावी। त्याचप्रमाणे आमदार साहेब, राज्य शासनाकडून आपण काही मदतीची मागणी करणार का? मुळात पहिले आता हे जी मंडळी आपले 7 लोक आहे, त्यातले 3 लोक आपण शोधले सकाळीपासून आणि 7 लोक अजून शोधणे बाकी आहे। ते जोपर्यंत शोधत नाही कुठल्या स्थितीत आहे काय आपण सापडत नाही, आणि याचा अहवाल मी कलेक्टरला 1 वाजताच मी पाठवायला लावला। राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा स्वतःहून फोन आला, मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला, वडसे पाटील साहेबांचा फोन आला, पालकमंत्रीसुद्धा सातत्यानं पाठपुरा करत आहे, खासदार साहेबांना विनंती केली, त्यांनीसुद्धा NDRF आपल्याकडे पाठवली, पूर्ण महसूल प्रशासन, पूर्ण पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेवर गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे। आणि झालेले नुकसान हे फार म्हणजे कधी न भरून निघणारं नुकसान आहे, परंतु त्या कुटुंबाला आधार देण्याकरिता राज्य सरकारच्या वतीने निश्चितपणानं मदत मिळाली पाहिजे। या पद्धतीचा 3 वाजताच आम्ही प्रस्ताव राज्य सरकारकडे, राज्याचे प्रधान सचिव असीम गुप्ताकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।